आता माझी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चलित भैया यांची भेट आहे. भेटीच्या नंतर मी त्यांना सांगतो. पण चर्चा अशी की नांदेडची जी पोटनिवडणूक होईल त्या ठिकाणी तुम्ही काँग्रेसची उमेदवार असू शकता. भेटल्यानंतर चर्चा. पण अशोक चव्हाण आता त्या पक्षात गेलेत म्हणून तुम्ही या पक्षात येत आहेत असं काही नाही. कारण की आधी अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तेव्हा तुम्ही भाजपमध्ये गेलात आणि आता त्यांच्या जाण्याचा माझ्या येण्याचा काही प्रश्न नाही. मी येणार आहे. किती तुमच्यासोबत आणखी कोण कोण प्रवेश करते आज? सर दुपारच्या वेळेस. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.